आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मांगूर येथे श्री काळभैरवनाथ पालखी सोहळा संपन्न. चांगभल्याच्या गजरात हजारो भाविकांची उपस्थिती. चिकोडी तालुक्यातील मांगूर येथे श्री काळभैरवनाथ पालखी सोहळा मोठ्या उपस्थितीत संपन्न झाला. पालखी सोहळ्यास हजारो भाविकांनी चांगभल्याच्या गजरात उपस्थिती लावली होती. मांगूर येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे विविध कार्यक्रम आयोजित केले होते. रविवारी रात्री 10 वाजता गाव कामगार पोलीस पाटील श्री बाबा माने, मुलकी पाटील, अनिल पाटील यांच्या हस्ते पालखी सोहळा व सासनकाठी मिरवणूक कार्यक्रमाचे उद्घाटन झाल्यानंतर श्री भैरवनाथ व बिरदेव पालखी सोहळा कार्यक्रमाला सुरुवात झाली. धनगरी ढोल हलगीच्या निनादात इंग्रोळे बंधू, कुराडे बंधू आणि पांडू मगदूम नांदगावकर यांच्या सासनकाट्या नाचवण्यात आल्या. रात्री 10 वाजता सुरू झालेला पालखी सोहळा पहाटे 3:30 वाजेपर्यंत सुरू होता. चांगभल्याच्या गजरात गुलाल भंडाऱ्याची उधळण करत हजारो भाविकांनी जवळपास 6 तासांहून अधिक वेळ पालखी सोहळा कार्यक्रमाला हजेरी लावली. संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं होतं. श्री भैरवनाथ मंदिराला 5 फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर पालखी सोहळ्याची सांगता करण्यात आली. कर्नाटकसह महाराष्ट्र राज्यातील हजारो भाविकांनी आपला नवस पूर्ण करण्यासाठी श्री भैरवनाथ पालखी सोहळ्याला उपस्थिती दर्शवली होती. महानकर न्यूज साठी मांगूरहून तानाजी बिरनाळे.